आणि म्हणजे जीवन आहे जपून वापर करा जपून वापर करा पाणी म्हणजे समृद्धीचा आरोग्याचा झरा आरोग्याचा झरा विहीर तळी आणि नाल्यांना हो बांध घालून घ्यावे त्याचे पूर्ण नियोजन करून वाट पसुविहित व्हावे पिकास पाणी जनावरांना आणि माणसासाठी अहो पाणी जिरवा पाणी पुरवा पाणी सर्वांसाठी पाणी म्हणजे अमृत त्याचे महत्व ध्यानी धरा पाणी म्हणे जीवन आहे जपून वापर करा अहो जपून वापर करा हो जपून वापर करा पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे त्यापैकी 97% पाणी समुद्राचे खारे पाणी असून 2% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे म्हणजे फक्त 1% पाणी प्राणीमात्रासाठी उपलब्ध आहे हे 1% पाणी आपल्याला विविध स्त्रोतातून मिळते जमिनीवर नदी नाले झरे तळी धरणे यामधून हे पाणी मिळते तर जमिनी अंतर्गत बोरमधून विहिरीतून आणि वातावरणात नैसर्गिक पावसातून हे पाणी मिळते पण विविध कारणामुळे हे सर्वच पाणी उपयोगात येऊ शकत नाही या पाण्यामधून जीवमात्राच्या विविध गरजा भागविल्या जातात पशुपक्ष्यांना जनावरांना मनुष्य मात्राला उद्योगधंद्यांना आणि शेतीला देखील पाणीच लागतं आपल्या देशात शहरामध्ये राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे पण वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक वैयक्तिक पाणीपुरवठा योजना अपुऱ्या पडत आहेत दिवसेंदिवस पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडत असून भूजल पातळी देखील लक्षणीयरित्या खालावत चालली आहे पावसाचे पाणी जमिनीवर नदी नाले तळी विहिरी समुद्र यामध्ये साठते सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन त्याचे ढगात रूपांतर होते यालाच जलचक्र असे म्हणतात जल पुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे परिसरातील भूजल स्तरात वाढ होते पण हे पाणी पिण्यासाठी उपयुक्त असेलच याची खात्री नसते कारण पाण्याच्या गुणवत्तेसाठी परिसरातील जमिनीचा स्तर ही जबाबदार आहे वरवर स्वच्छ आणि निर्मळ दिसणारे पाणी पिण्यासाठी तसेच वापरासाठी सुरक्षित असतेच असे नाही यासाठी या पाण्याचा वापर करताना जलशुद्धीकरणाची काळजी घेणे गरजेचे आहे पाण्याचा बदललेला रंग नेहमीपेक्षा वेगळी चव वास गढूळपणा आणि पृष्ठभागावर तरंगणारे पदार्थ दिसले की समजायचे हे पाणी प्रदूषित आहे रासायनिक कारणामुळे प्रदूषित पाणी चटकन ओळखता येत नाही पण ते लक्षात न आल्यामुळे आरोग्यास धोका पोहोचू शकतो विविध कारणांनी रासायनिक घटक पाण्यात मिसळल्यास रासायनिक कारणामुळे पाणी प्रदूषित होते तर कधी अविषारी घटकामुळे देखील पाण्याला कठीणपणा खारटपणा येतो लोहासारख्या खनिज घटकांचे प्रमाण वाढल्यामुळे पाणी प्रदूषित होते कित्येकदा पाणी दिसायला वरवर स्वच्छ दिसते पण त्यात जीवजंतू जीवाणू कृमी इत्यादी असू शकतात त्यामुळे रोगराई पसरून धोका होऊ शकतो हे जीवजंतू साध्या डोळ्यांना दिसत नाही त्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रातून बघावे लागते पाणी दूषित का होते हे आता आपण जाणून घेऊया नदी नाले ओढे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत नदी पात्रात अथवा काठावर शौचास बसल्याने स्नान केल्याने गुरेढोरे भांडी कपडे धुतल्याने सांडपाणी सोडल्याने
धार्मिक विधी, निर्माल्य विसर्जन इत्यादीमुळे हे पाणी प्रदूषित होते. विहिरीत अथवा कूपनलिकेत पालापाचोळा कचरा पडून कुजतो आणि त्यामुळे देखील पाणी प्रदूषित होते. नैसर्गिक विधी विहिरीच्या परिसरात केल्यामुळे विहिरीचे पाणी प्रदूषित होते. सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेत सदोष पाईपलाईन, नळ योजनेची टाकी नियमित स्वच्छ न केल्यास, असुरक्षित असल्यास आणि पाईपलाईन मध्ये गळती असल्यास पाणी प्रदूषित होते. घरातील पाणी साठविण्यासाठी भांडी नियमित साफ न केल्यास, वैयक्तिक स्वच्छता न राखल्यास, पिण्याचे पाणी झाकून न ठेवल्यास आणि चुकीच्या पद्धतीने पाणी साठविल्यास पाणी दूषित होते. दूषित पाण्यातून जैविक प्रदूषण उद्भवते, त्यामुळे रोगराई पसरते. यातील विषाणूमुळे पोलिओ, कावीळ, तर जीवाणूमुळे टायफॉइड, कॉलरा, कॅस्ट्रो, नारू यासारखे रोग होण्याची शक्यता असते. दूषित पाण्यामुळे त्वचारोगही होऊ शकतात. पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर मलेरिया, डेंग्यू यासारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. भारताच्या औद्योगिक प्रगतीबरोबर रासायनिक प्रदूषण विषयक समस्याही वाढल्या आहेत. साखर कारखाने, रंग, रसायने, औषधी कारखाने, डिस्टिलरीज, तेल शुद्धीकरण असे अनेक कारखाने सांडपाणी उत्सर्जित करीत असतात. प्रत्येक कारखान्यातील सांडपाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. हे सांडपाणी विषारी असू शकते, त्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन ते आरोग्यास घातक ठरू शकते. अगदी कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. यासाठी आपण काय काळजी घ्यायची हे आता आपण समजून घेऊया. सर्वप्रथम पाण्याची नियमित तपासणी करावी आणि हे पाणी पिण्यास आणि वापरण्यास योग्य आहे का याची खात्री करावी. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतील पाणी नियमित निर्जंतुक करावे. विहिरी आणि पाण्याच्या स्त्रोताजवळ आसपासचे बांधकाम पक्के आणि व्यवस्थित असावे. मलमूत्र, केरकचरा, सांडपाणी त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावी. नियमितपणे 33% क्लोरीनयुक्त पावडरने पाण्याचे शुद्धीकरण आणि दररोज ओटी टेस्ट घेऊन त्याची खात्री करावी. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी TCL पावडरचा उपयोग केला जातो. पिण्याच्या पाण्याच्या जे काही स्तोत्र आहेत, उदाहरणार्थ विहीर, विहिरीमध्ये TCL पावडर टाकली जाते व पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सर्व स्तरापर्यंत क्लोरीन पाण्यामध्ये मिसळून पोहोचले की नाही याची खात्री करण्यासाठी जे काही रेसिड्युअल क्लोरीनचं प्रमाण आहे ते पाहण्यासाठी या टेस्टचा वापर केला जातो. याला म्हणतात ऑर्थोटोलिन टेस्ट, संक्षिप्त नाव आहे ओटी टेस्ट. पिण्याचं पाणी या टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आहे. या ड्रॉपरमध्ये जे द्रावण आहे ते आहे ओटी रिएजंट. या ओटी रिएजंटचे 2 थेंब या टेस्ट ट्यूबमध्ये टाकले. पाण्याचा रंग पिवळसर झालेला आहे, याचाच अर्थ पाण्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीनचे प्रमाण आहे व पाणी पिण्यास योग्य आहे. सार्वजनिक स्थळी पाण्याच्या स्त्रोताजवळ ते योग्य की अयोग्य याचा फलक लावावा. घरातील केरकचरा, सांडपाणी याची योग्य विल्हेवाट लावावी. त्यासाठी शोषखड्डे, परसबाग यांचा वापर करावा. पिण्याचं पाणी उंचावर ठेवावं आणि झाकून ठेवावं. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. अन्न हाताळण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी, संडासून आल्यानंतर, बाळाची शी काढल्यावर हात साबणाने धुवावे. आता आपण जाणून घेऊ पाणी शुद्ध करण्याचे घरगुती उपाय. 4 पदरी स्वच्छ कपड्याने पाणी गाळावे. पाण्यात तुरटी फिरवावी. कॅन्डल फिल्टर वापरावे आणि शक्यतो पाणी उकळून गार करून नंतर प्यावे.
घरगुती पाणी शुद्धीकरणासाठी द्रव क्लोरीनचा हंडाभर पाण्यात 2 थेंब वापर करावा अथवा क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा. गावातील सार्वजनिक विहिरी तळी यांचं पाणी शुद्ध करणं शक्य नसतं, पण ते पाणी घरात वापरताना शुद्ध करता येतं. हे झाले घरगुती आणि गाव पातळीवरील पाण्याचे शुद्धीकरण. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत पाणी पिण्यासाठी निर्जंतुक करण्याकरिता पाण्यामध्ये योग्य प्रमाणात ब्लीचिंग पावडर टाकतात. पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण असणे म्हणजे ते निर्जंतुक असल्याची खूण आहे. पाण्याच्या टाकीत ते 1 ते 1.5 PPM तर गावातील शेवटच्या नळातील पाण्यात 0.2 ते 0.5 PPM प्रमाण असते. पाण्याची नियमित चाचणी करणे, निर्जंतुक करणे आणि पिण्यायोग्य पाण्याची नियमित उपलब्धता पाहणे या पाणी गुणवत्ता नियंत्रणातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. ग्राम पातळीवर पाणी गुणवत्ता नियंत्रण करताना पाणी पुरवठा आणि परिसर स्वच्छता कार्यक्रम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. यासाठी ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समितीने सक्रियपणे आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पाहिजे. पाण्याची दररोज ओटी चाचणी घेऊन गावात पाणी पुरवठा योजनेत किरकोळ बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे आणि दैनंदिन निष्कर्षाचे रेकॉर्ड ठेवणे, पाणी गळती आणि गैरवापर याच्यावर नियंत्रण ठेवणे हे अपेक्षित आहे. जर ग्राम पातळीवर विहिरी किंवा हातपंप असतील तर त्या परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी मानवी आणि जनावरांच्या मलमूत्र विसर्जनास मज्जाव करणे, कपडे धुणे, हातपंपाचा काळजीपूर्वक वापर करणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देखभालीसाठी पाणीपट्टी नियमित भरण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हे अपेक्षित आहे. पाणीपट्टी नियमित भरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उकळून गाळून शुद्ध करून पाणी प्यावे, उकळून गाळून शुद्ध करून पाणी प्यावे, आणि पिण्याचे पाणी निर्जंतुक करावे, आणि पिण्याचे पाणी निर्जंतुक करावे. पाणवठा भवतीचा परिसर स्वच्छ असू द्यावा, पाणवठा भवतीचा परिसर स्वच्छ असू द्यावा. जनावरे आणि कपडे दुसरीकडे धुया, जनावरे आणि कपडे दुसरीकडे धुया. स्वच्छ घासले या भांड्यातून ठेवा पाणी, उग्राळ्याने भांड्यातून काढावे पाणी, स्वच्छ घासलेल्या भांड्यातून ठेवा पाणी, उग्राळ्याने भांड्यातून काढावे पाणी. रोगराईला दूर पळवून लावूया, रोगराईला दूर पळवून लावूया. पेयजलाची गुणवत्ता ही अशी वाढवूया, पेयजलाची गुणवत्ता ही अशी वाढवूया.